नशा करने के लिए तंगी से जूझ रहे युवकों ने पुराने मित्र को लूटने का प्रयास किया। उगाही के लिए आरोपियों ने मित्र के कपड़े उतारकर मित्र का वीडियो बनाया, उसे वायरल करने की धमकी भी दी। ये वारदात शनिवार की रात हुई है। बेलतरोड़ी पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी हर्षल साहू उम्र 19 वर्ष बालकृष्ण नगर मानेवाड़ा निवासी तथा प्रयाग रविंद्र मेश्राम उम्र 19 वर्ष मुद्रा नगर निवासी है। नरेंद्र नगर निवासी 17 वर्षीय नाबालिग 12 अक्टूबर की रात परिजनों के साथ गरबा देखने गया था। गरबा खत्म होने के बाद रात 12 बजे उसके माता पिता और बहन घर लौट गए। मित्रों के साथ होने से नाबालिग ने परिजनों को कुछ देर बाद आने का बताया। एक घंटे बाद वो जख्मी अवस्था में घर पहुंचा था। माता पिता के पूछने पर उसने पुराने मित्र हर्षल और प्रयाग द्वारा चर्चा के बहाने कार क्रमांक MH 31 CP 7811 से अगवा किए जाने की बात बताई। कार में पहले से एक युवक बैठा था। तीनों नाबालिग को शंकरपुर के पास खंडर नुमा मकान में ले गए, वहां मारपीट करके उसके कपड़े उतारे, उसकी वीडियो बनाई, उसे वायरल करने की धमकी भी दी। 5,000 रुपए तत्काल ऑनलाइन भेजने को कहा, रुपए ना भेजने पर हत्या करके लाश फेंकने की धमकी दी। नाबालिग ने अपने पास के नकदी 3,000 रुपए तथा ऑनलाइन 2,000 रुपए भेजने की जानकारी दी। इसके बाद अपहर्ता उसे नरेंद्र नगर फायर स्टेशन के पास छोड़कर फरार हो गए। नाबालिग की जानकारी के आधार पर पिता ने बेलतरोड़ी थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने अपहरण तथा हफ्ता वसूली का मामला दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों को नशे की लत है, इस वजह से हमेशा तंगी से जूझते हैं। उनकी नाबालिग से पुरानी पहचान है, उसे धमकाकर आसानी से रुपए मिलने का भरोसा होने से उन्होंने वारदात को अंजाम दिया है। काल दिनांक 13/10/2024 रोजी दुर्गा उत्सव आणि दुर्गा विसर्जन असा कार्यक्रम होता आणि पोलीस स्टेशन बेलदरोडी मधून 4 टीम वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी कार्य करत होती। त्याचबरोबर काल विसर्जन असल्यामुळे प्रत्येक मंडळासोबत बंदोबस्त लावलेला होता। त्या दरम्यान आमची पेट्रोलिंग 9:30 सुमारास सुरू असता अजित बेकरी मनीष नगर या ठिकाणी काही गोंधळ घालताना आम्हाला दिसला, तर त्यावेळेस आम्ही सायरनचा वापर करताच तीन इसम एका मोटरसायकलवर पडताना दिसले, तर आम्ही त्यांना पाठलाग केला, तर ते आम्हाला मिळून आले। तर त्याच ठिकाणी आम्ही गोंधळात त्यांना पकडले असता त्यापैकी एक इसम अर्पित भीमराव सहारे याच्याकडे शस्त्र मिळून आले आणि त्यापैकी इतर जे दोन मायनर होते ते पडत होते, पण त्यांना सुद्धा आम्ही पकडले। एकाच मोटरसायकलवर तिघे पण होते आणि सुजल श्यामराव डहारे टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा इसम होता, जो यामध्ये फिर्यादी होता। याच्यासोबत बाचाबाजी चालू होती आणि याच्यावर शस्त्र काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना लागलीच घटना होऊ दिली नाही आणि लागलीच घटनास्थळावर पोचतो आणि त्यामध्ये आम्ही त्यावर 425 प्रमाणे आणि दिलेल्या तक्रारीप्रमाणे कारवाई केलेली आहे। यामध्ये इतर जे दोन आहेत ते मायनर आहेत आणि तिन्ही आरोपी हे पोलीस ठाणे अजनी या हद्दीतील आहेत, रामटेके नगर येथे रहिवासी आहेत आणि यामधील फिर्यादीच्या रिपोर्टवरून तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तिन्ही आरोपीवर कारवाई केलेली आहे। पोलीस ठाणे बेलदरोडी इथे दिनांक 13/10/2024 रोजी फिर्यादी बिपिन चुडामन पाटील वय 49 वर्ष यांनी तक्रार दिली की त्यांचा मायनर असलेला मुलगा वय वर्ष 17 यास अज्ञात याच काही मुलं जी आहेत त्यांनी अपहरण करून घेऊन गेलेले आहेत आणि अपहरण केल्याची धमकी दिली व अशा प्रकारची वागणूक दिली त्याला की तो कोणाला सांगेल किंवा त्याला कोणाला सांगू नये किंवा पोलिसांना सांगू नये अशी धमकी दिली आणि त्याला मारहाण केली, त्याचे अपहरण केले व 5,000 रुपयाची त्याच्याकडून खंडणी घेतली। अशा प्रकारच्या रिपोर्टवरून मिळालेल्या माहितीवरून त्वरित पोलीस ठाणे बेलतरोडी येथून डीबीड पथक व अधिकारी रवाना केले आणि लागलीच तीन आरोपी यामधले ताब्यात घेण्यात आले। त्यामधील आरोपी हर्षल शाहू हा 19 वर्षाचा आहे, तसेच यामधील दोन इतर आरोपी असे ताब्यात घेतले। यामधील काही आरोपी हे मायनर आहेत। आरोपीसोबत घटनास्थळावरून जी खंडणी जे पैसे घेतलेले होते ते पण रिकवर करण्यात आले आणि स्कॉर्पिओ गाडी तसेच आरोपीचे सर्व मोबाईल्स आणि जे फिर्यादीची शूटिंग घेतलेली होती त्याप्रमाणे तसे मोबाईलमधून घेतलेली शूटिंग असे रिकवर करण्यात आलेले आहे। सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि यामध्ये गुन्हा 142 प्रमाणे दाखल केलेला आहे आणि सध्या आज आरोपीचा PCR साठी आरोपी माननीय कोर्टामध्ये रवाना करण्यात आला। पुढील तपास पोलीस ठाणे बेलतरोडी आम्ही करत आहोत।
जी कार आहे ती हर्षल शाहू यांच्याच कुटुंबातील वडिलांच्या नावाची कार आहे. ती कार आम्ही जप्त करण्यात आलेली आहे आणि गोपनीय माहितीवरून लगेच तात्काळ आरोपी शोधसाठी डीबी टीम रवाना केलेली होती आणि सर्व आरोपी गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल सर्व मोबाईल असे आम्ही जप्त करण्यात आलेले आहे. कारण न्यूज के लिए विशाल बंबरवार की रिपोर्ट. श्रीवल्ली इन्फ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स. अब आपके सपनों का घर होगा अपना. आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इन्फ्रा के साथ. वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू. महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुट्टी बोरी मोहगांव, चामठा मिहान. जैसे लोकेशन पर वाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल. 80% बैंक फाइनेंस आर आल्सो अवेलेबल. फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट 0712-350-7162. ऑफिस एड्रेस F2122 जयंती नगरी 4 अबाउ पुर्सी सुपर बाजार, मनीष नगर, बेसरोड, नागपुर.